राज्यामधलं आजचं सूर्यग्रहण कुठं कुठं पाहिलं गेलं, कुठं हिरमोड झाला, बातम्या पाहूयात संक्षिप्त स्वरूपात. सूर्यग्रहणादरम्यान करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अनुष्ठान विधी करण्यात आले. ग्रहण संपेपर्यंत मंत्रोच्चार आणि विधी सुरू होते. ग्रहण संपल्यानंतर उत्सव मूर्तीवर पंचामृत स्नान घालण्यात आलं. दरम्यान ग्रहण काळातही देवीचं दर्शन खुलं ठेवण्यात आलं होतं. नगरात सूर्यग्रहण सुटताच कोल्हापूर जिल्ह्यातल्या नृसिंहवाडी इथल्या कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर स्नान करण्याकरता लोकांनी गर्दी केली. कृष्णा पंचगंगा नदीच्या तीरावर शेकडो लोक एकाच वेळी स्नान करताना दिसले. स्नानानंतर भक्तांनी नृसिंह सरस्वती मंदिरात दर्शन घ्यायलाही मोठी गर्दी केली होती. सूर्यग्रहणादरम्यान पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला चंद्रभागेचं पवित्र जल आणून जलाभिषेक घेण्यात आला. ग्रहण स्पर्श स्नानासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे सुमारे 1.5 तास बंद ठेवण्यात आलं होतं. देवाला उपरणं गुंडाळण्यात आलं आणि तुळशीचा हार घालण्यात आला होता. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. सूर्यग्रहणाच्या काळात दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं साई मंदिर भक्तांसाठी खुलं झालं. सूर्यग्रहणात मंदिरात पुजाऱ्यांकडून मंत्रोच्चाराचं पठण करण्यात आलं. ग्रहण संपल्यानंतर सप्तनद्यांच्या पाण्यानं साई मूर्तीला स्नान घेण्यात आलं. त्यानंतर भक्तांना दर्शनाकरता मंदिर खुलं करण्यात आलं. सूर्यग्रहणामुळे तुळजाभवानीला सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत सोवळ्यात ठेवण्यात आलं होतं. देवीच्या मूर्तीला पांढरा कपडा ओला करून गुंड आला होता. सूर्यग्रहणाचा परिणाम देवीवर होऊ नये म्हणून तुळजाभवानीला सोवळ्यात अशा प्रकारे ठेवण्यात आलं. या वर्षातल्या शेवटच्या सूर्यग्रहणाच्या निमित्तानं नाशिकच्या गोदावरी तटावर स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक महिला पुरुष जपताप करताना दिसले तर अनेक जणांनी या ग्रहणात बाहेर न पडणं पसंत केलं. नागपूरमध्ये रामन विज्ञान केंद्रात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. बच्चे कंपनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी पोहोचली मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांचा हिरमोड. चंद्रमा आ जाता है और चंद्रमा की परछाई पृथ्वी. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये सूर्यग्रहण पाहण्याकरता विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये सूर्याचं ग्रहण पाहण्याकरता विद्यार्थ्यांना विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विज्ञानप्रेमींनी देखील हे ग्रहण पाहून चर्चा केली. औरंगाबादमध्ये आजचं सूर्यग्रहण ढगाळ वातावरणामुळे पाहता आलं नाही. सकाळपासूनच वातावरण पूर्णतः ढगाळ होतं. थोडा पाऊस झाला आणि त्यामुळे सूर्यग्रहण मात्र दिसू शकलं नाही. त्यामुळे सूर्यग्रहण ज्यांना पाहायचं होतं त्यांची मोठी निराशा झाली. या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण. विमानातलं ग्रहण कसं दिसतं याची पर्वणी मुंबईकरांना पाहायला मिळाली. ग्रहण काळात विमानातनं टिपलेली ही दृश्य खास Zee24 तासच्या प्रेक्षकांनाही पाहता येत आहेत. We'll be right back.